मालेगाव शहरातील वार्ड नंबर 4 मध्ये 9 जणांचे दलित कुटुंब झोपडी करून राहतात, परंतु तेथील श्रीमंत उच्चवर्णीय असलेले लोक त्यांना जाणून बुजून त्रास देण्याचे काम करतात, त्यामुळे तिथल्या परिवाराला उघड्यावर राहण्याची वेळ आलेली आहे। मॅडम, आम्ही इथं 25-30 वर्षाचे घर बांधून राहतो, आम्हाला राहायला जागा नाही दुसरी, इथून लोक आम्हाला काही गुंडे लावून देतात आणि ते आम्हाला काढून द्यायला देतात। तुम्हाला 25-30 वर्ष झाले या जागेवर, मग ग्रामपंचायतनं कुठली दखल घेतली नाही का तुम्ही? ग्रामपंचायतनं कुठली दखल घेतली नाही, आम्ही नोंद करायसाठी गेलो वरवर तर म्हणतात की अतिक्रमणाची नोंद होत नाही, म्हणून आम्हाला त्यांनी नोंद दिली नाही। दुसऱ्या माणसाचा काय त्रास आहे तुम्हाला? दुसरा माणूस येऊ इथं समोरचे प्लॉट मी घेतले म्हणते आणि ती उठून देते काढून देते येते तो शिवजाळ करते, त्याचं नाव आहे चंदू उत्तम जाधव, जिल्हा परिषद सदस्य आहे, त्याचा खूप त्रास आहे मॅडम। आम्हाला काय त्रास देतोय तो इथं तुम्हाला? तो इथं समोर येऊन म्हणते इथून उठा म्हणते, हे माय प्लॉट आहे तर तुम्ही इथून उठून जा म्हणते। तुमच्या काय बापाची जागा आहे का म्हणते? आम्ही अशी ग्रामपंचायतला विनंती करतो की त्यांनी आमच्या काहीतरी आमच्या गरीबी लोकांसाठी काहीतरी ॲक्शन घ्यावं, आम्हाला घरकुल व्यवस्था किंवा या जागी घरकुल बांधून किंवा दुसऱ्या ठिकाणी एक पुनर्वसन म्हणून जरी आम्हाला घरकुल वगैरे किंवा प्लॉटिंग वगैरे दिली तर आज फार चांगलं होईल। समुदायाने अनेक वेळा पोलीस स्टेशन, तहसीलदार, कलेक्टर साहेबांना निवेदने दिले, परंतु त्यांच्यावरला अन्याय कमी झाला नाही, त्यांना न्याय मिळाला नाही। माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की या समाजावरील अन्याय कमी होण्यासाठी तुम्ही सुद्धा कलेक्टर साहेबांना फोन करा। कलेक्टर साहेबांचा नंबर आहे 0725-23-34-00। मी रोहिणी खंडारे वाशिम मालेगावातून इंडिया अनहर्डसाठी।